हाय गर्ल्स गुड मॉर्निंग <laughs> काल आपण एक्सरसाइज सिक्स पॉईंट टू मधले फोर पर्यंत क्वेश्चन पाहिले होते फाईव्ह नंबरचा क्वेश्चन बघा फॉर्म द डिफरन्शियल इक्वेशन ऑफ फॅमिली ऑफ लाईन्स पॅरल टू द लाईन टू एक्स प्लस थ्री वाय प्लस फोर इक्वल्स टू झिरो फॉर्म अ डिफरन्शियल इक्वेशन तुम्हाला डिफरन्शियल इक्वेशन फाईंड करायचा लाईन्स पॅरेल टू द लाईन म्हणजे फॅमिली ऑफ लाईन्स पॅरलल टू द लाईन टू एक्स प्लस थ्री वाय प्लस फोर म्हणजे तुम्हाला पॅरेलची कंडिशन दिलेली आहे द इक्वेशन ऑफ लाईन पॅरल टू द लाईन कोणत्या लाईनला पॅरेल आहे ह्या लाईनला पॅरेल आहे टू एक्स प्लस थ्री वाय प्लस फोर इक्वल्स टू झिरो आता ही जी व्हॅल्यू आहे ही कोणत्या म्हणजे हे जे फोर आहे हे काय कॉन्स्टंट आहेत म्हणजेच आपण ह्याला काय लिहू शकतो टू एक्स प्लस थ्री वाय प्लस फोरच्या प्लेसवर आपण काय लिहू शकतो सी कारण तो कॉन्स्टंट आहे इक्वल्स टू झिरो सी इज अ आर्बिटरी कॉन्स्टंट याच्यामध्ये आहे दिलेलं की सी काय आहे आर्बिटरी कॉन्स्टंट आहे डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स फक्त काय करायचं आपल्याला लाईनचं इक्वेशन घ्यायचं ह्या इक्वेशन मध्ये ह्या फोरला आपण कॉन्स्टंट कन्सिडर करायचं आर्बिटरडी कॉन्स्टंट आणि त्याच्यानंतर त्याचा डेरिटिव्ह फाईंड करायचा म्हणजे टू एक्सचा चा डेरिटिव्ह काय येणार आहे टू येणार आहे प्लस थ्री वायचा डेरिटिव्ह काय येणार आहे डी वाय बाय डी एक्स प्लस सीचा चा डेरिटिव्ह काय येणार आहे झिरो इक्वल्स टू झिरो म्हणजेच इथे आपण काय घेऊ शकतो थ्री डी वाय बाय डीएक्स प्लस टू इक्वल्स टू झिरो हे झालं डिफरेंशियल इक्वेशन पुढचा क्वेश्चन बघा क्वेश्चन नंबर सिक्स फाईंड द डिफरेंशियल इक्वेशन ऑफ सर्कल्स हॅविंग द रेडियस नाईन अँड सेंटर ॲट पॉईंट एच कॉमा के काय फाइंड करायचं तुम्हाला डिफरन्शियल इक्वेशन फाइंड करायचं ऑफ सर्कल इक्वेशन ऑफ ऑल सर्कल्स हॅव्हिंग रेडियस नाईन रेडियस किती दिलेली आहे नाईन दिलेली आहे अँड सेंटर ॲट अ पॉईंट एच कॉमा के इक्वेशन ऑफ सर्कल हॅव्हिंग द रेडियस नाईन अँड सेंटर ॲट पॉईंट यच कॉमा के म्हणजे दोन पॉईंट जर असेल आणि तुम्हाला जर सर्कलचं इक्वेशन काढायचं असेल तर आपण काय घेतो पहिला पॉईंट आहे यच म्हणजे एक्स मायनस एक्स वन ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय मायनस वाय वन ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल्स टू इथं आपण कॉन्स्टंटचा स्क्वेअर घेतो पण इथं रेडियस आपल्याला दिलेली म्हणजे दिले आर स्क्वेअर आपल्याला घ्यावं लागेल आर स्क्वेअर इक्वल्स टू काय येणार आहे एटी वन इथं जर सपोज आर दिलेलं नसतं तर आपण काय घेतलं असतं कॉन्स्टंटचा स्क्वेअर जो काही नंबर दिलेला आहे तो म्हणजे मेन तुमचं इक्वेशन काय येणार याच्यामध्ये एक्स मायनस एच ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय मायनस के ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल्स टू एटी वन डिफरन्शियट विथ रिस्पेक्ट टू यक्स जर तुम्ही डेरेटिव्ह फाईन केला ह्याचा डेरेटिव्ह काय येणार आहे टू एक्स मायनस एच इन टू तुम्ही जर परत एक्स मायनस एचचा डेरेटिव्ह फाईन केला तर तो काय येणार आहे वनच येणार आहे त्याच्यानंतर ह्याचा डेरेटिव्ह काय येणारे टू वाय मायनस के आणि परत जर तुम्ही वाय मायनस केचा डेरेटिव्ह फाईन केला तर तो काय येणार आहे डी वाय बाय डी एक्स इक्वल्स टू एटी वनचा जर तुम्ही डेरेटिव्ह फाईन <laughs> केला तर तो काय येणार आहे झिरो येणार आहे आता प्रत्येकाला जर सपोज आपण टू न डिव्हाइड केलं तर हे टू हे टू काय होणार आहे कॅन्सल होणार आहे आणि झिरोला जर टू न डिवाईड केलं तर आन्सर काय येणार आहे झिरो येणार आहे अगेन डिफरन्शिएट विथ रेस्पेक्ट टू एस आता इथं बघा इथं परत आपल्याला यू इन टू व्हीच्या फॉर्ममध्ये फॉर्म मध्ये परत इक्वेशन भेटलेले म्हणजे त्याचा परत काय फाइंड करायचा डेरिट्यू ह्याचा जर तुम्ही डेरिट्यू फाइन केला तर इथं आन्सर काय येणार आहे वन मायनस झिरो प्लस वाय मायनस के म्हणजेच यू डेल्युट्यू घ्यायचा डी वाय बाय डीएक्स चा नंतर प्लस डी वाय बाय डी एक्स घ्यायचं डेरिटी घ्यायचा वाय मायनस केचा चा इक्वल्स टू झिरो डी बाय डी एक्स ऑफ डी वाय बाय डी एक्स जर आपण घेतलं तर तो काय येणार आहे डी टू वाय अपॉइंट डीएक्स स्क्वेअर प्लस डी वाय बाय डी एक्स ॲज इट इज आणि इथं पण काय येणार आहे डी वाय बाय डी एक्स म्हणजेच इथं जर आपण केलं हे हे बघा वन प्लस हे वन मी नंतर लिहिलेले त्याच्यामध्ये हे वन आपण इथं लिहू शकतो हे वाय मायनस के डी टू आय पॉन डीएक्स स्क्वेअर ॲज इट इज त्याच्यानंतर डी वाय बाय डी एक्समधून झिरो जर गेले तर काय राहणार आहे डीवाय बाय डीएक्स डीवाय बाय डी एक्स इन टू डीवाय बाय डीएक्स जर केलं तर आन्सर काय येणार आहे डीवाय बाय डी एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि हे इकडचे वर आपण कुठं लिहिले इथं इक्वल्स टू काय आलं झिरो आलं त्याच्या पुढं बघा वाय मायनस के डी टू आय पॉईंट डीएक्स स्क्वेअर इक्वल्स टू म्हणजे ही व्हॅल्यू आपण एज इट इज ठेवली हे जे पूर्ण प्लसच्या फॉर्ममध्ये इकडे येऊन काय होणार आहे मायनसच्या फॉर्ममध्ये तर तुम्ही सेपरेट सेपरेट पण मायनस देऊ शकता दोन्हीकडं किंवा बाहेर जर आपण मायनस ठेवले हे पूर्ण प्लसच्या फॉर्ममध्ये सपोज इथं जर आपण ब्रॅकेट केलं तर हा जो प्लस साईन आहे याचं जा पलीकडे जाऊन कोणता साईन येणार आहे मायनस आणि बाकी पूर्ण ब्रॅकेटची टर्म काय करा ॲज इट इज ठेवा नंतर वाय मायनस के ॲज इट इज ठेवा हे जे डि इन टूमध्ये इकडे येऊन काय होणार आहे डिव्हाइडमध्ये म्हणजे हे इक्वेशन आपल्याला भेटल फ्रॉम इक्वेशन टू आता इथं बघा इक्वेशन टू काय आहे इक्वेशन टूमध्ये

मायनस पलीकडे नेलं म्हणजे हे ॲज इट इज ठेवायचं पहिल्या स्टेपमध्ये हे जे प्लस आहे पलीकडं जाऊन काय होणार आहे मायनस होणार आहे म्हणजे बघा मायनस वाय मायनस के इन टू डी वाय अपॉन डी एक्स सबस्ट्यूट द व्हॅल्यू ऑफ एक्स मायनस एच इन इक्वेशन वन एक्स मायनस आता इथं परत एक आपल्याला व्हॅल्यू भेटलेली आहे म्हणजे एक्स मायनस एचची याचा अर्थ पहिल्या इक्वेशनमध्ये आपण दोन्ही व्हॅल्यू डायरेक्ट पुट करू शकतो हे बघा एक्स मायनस एचची ची सुद्धा व्हॅल्यू आपण फाइंड करू शकतो हे जर आपण पलीकडं नेलं तर आपल्याला भेटणारे मायनस वाय मायनस के इन्टू डी वाय बाय डी एक्स ही भेटली आपल्याला कशाची व्हॅल्यू एक्स मायनस एचची ची आणि इथं परत कोणती व्हॅल्यू भेटली आपल्याला वाय मायनस केची ची व्हॅल्यू दोन्ही व्हॅल्यू आपण काय करू शकतो या फर्स्ट इक्वेशनमध्ये ठेवू शकतो दोन्ही व्हॅल्यू बघा एक्स मायनस एच ब्रॅकेटचा स्क्वेअर म्हणजेच ह्या पूर्ण टर्मच्या ब्रॅकेटचा काय घ्यायचा आपल्याला स्क्वेअर तर मायनस इन ब्रॅकेट वाय मायनस के ब्रॅकेटचा जर आपण स्क्वेअर केला तर मायनसचा स्क्वेअर काय होणार आहे पॉझिटिव्ह होणार आहे म्हणजे वाय मायनस के, के ब्रॅकेटचा स्क्वेअर इन टू ह्याचा जर तुम्ही स्क्वेअर केला तर डी टू येणार नाही लक्षात ठेवा डी वाय बाय डी एक्स ब्रॅकेटचा काय येणार आहे स्क्वेअर प्लस अगोदर वाय मायनस के ॲज इट इज ठेवा इक्वल्स टू एटी वन नंतर ती व्हॅल्यू ठेवा कारण सोबतच जर तुम्ही ठेवलं तर जमलिंग होईल हे बघा डी वाय बाय डी एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर किंवा दोन्हींमधून जर आपण एकदाच कॉमन काढले दोन्हीमधून वाय मायनस के जर आपण कॉमन काढले तर इथं काय राहणारे डी वाय बाय डी एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस है ले, ले, है हे आपण कॉमन काढलेले म्हणजे इथं काय आहे वन इक्वल्स टू एटी वन आता हे ॲज इट इज ठेवा हे एटी वनसुद्धा ॲज इट इज ठेवा हे जे इन टूमध्ये आहेत इकडे येऊन काय होणार आहे डिव्हाइडमध्ये लक्षात ठेवा ही एक स्टेप भेटणार आहे नंतर हे ॲज इट इज ही पूर्ण वरची टर्म काय करायची ॲज इट इज पण वाय मायनस के ब्रॅकेटचा स्क्वेअर म्हणजे वाय मायनस केची व्हॅल्यू ही एवढी आहे त्याचा जर आपल्याला स्क्वेअर करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल ही व्हॅल्यू परत वरी आणि ही काय करावं लागणार आहे खाली कारण याच्यामध्ये वन अपॉन वाय मायनस की ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे जर आपण फक्त वाय मायनस की ब्रॅकेटचा स्क्वेअर ह्याची जर व्हॅल्यू ठेवली असती तर आपण ॲज इट इज ह्याचा स्क्वेअर करून ही व्हॅल्यू लिहिली असती पण हे इनव्हर्समध्ये आहे किंवा ह्याचं रेसिप्रोकल आहे तर आपल्याला काय करावं लागणार आहे ही व्हॅल्यू वरी न्यावं लागणार आहे आणि ही कुठं आणावं लागणार आहे खाली आणावं लागणार आहे म्हणजे ही इक्वेशन आपल्याला भेटते फ्रॉम इक्वेशन थ्री ओके नंतर हे जे मध्ये तिकडं नेऊन आपण काय करू शकतो इन टूमध्ये लक्ष द्या डी टू आय अपॉन डी एक्स ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वन आणि इकडंसुद्धा डी टू आय अपॉन डी एक्स ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वन ह्याचा स्क्वेअर आहे आणि ह्याचा पॉवर काहीच नाही म्हणजे काय आहे वन दोन्हींचा जर तुम्ही गुणाकार केला म्हणजे ज्यावेळेस बेस सेम असतो आणि मल्टिप्लिकेशन असते तर आपण पॉवरची काय घेतो ॲडिशन घेतो म्हणजे ती काय येणार आहे थ्री म्हणजे आपल्याला हे इक्वेशन भेटणार आहे हे बघा सॉरी हे इक्वेशन आपल्याला भेटणार आहे म्हणजेच ह्या इक्वेशनसोबत आपण काय घेऊ शकतो हे दिस इज अ रिक्वायर्ड डिफरन्शियल इक्वेशन क्वेश्चन नंबर सेवन बघा फ्रॉम द डिफरन्शियल इक्वेशन ऑफ द ऑल पॅराबोलाज हुज ॲक्सिस इज द एक्स एक्सिस लक्ष द्या एक्स म्हटलं की आपण वाय एक्सिसच्या ह्याच्यावर पॅराबोला घेतो फॉर्म द डिफरेन्शियल इक्वेशन ऑल पॅराबॉल हुज एक्सिस इज एक्स एक्सिस द इक्वेशन ऑफ या डायग्राम लक्षात ठेवा हे ड्रॉ करायचं त्याच्यानंतर हे जे डिस्टन्स आपण घेतो हे यस आणि हे फोर ए जे पॉईंट आहे तिथे यच कॉमा काय घ्यायचे झिरो हा वाय वाय डॅश हा एक्स आणि हा एक्स डॅश द इक्वेशन ऑफ पॅराबॉलज हुज ॲक्सिस इज यक्स एक्सिस पॅराबोलस इक्वेशन तुम्हाला लक्षात ठेवावं लागणार आहे तुम्हाला जर पॅराबोलाचं इक्वेशन फाईन करायचं असेल तर वाय स्क्वेअर इक्वल्स टू फोर ए इन रॅकेट यक्स मायनस काय घेतो आपण यच घेतो हे झालं पॅराबोलाचं इक्वेशन म्हणजे इथं पॉईंटची व्हॅल्यू ठेवलेली आहे यच एच कॉमन झिरोची डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू यक्स याचा जर आपण डेरी टू काढला तर तो येणारे टू आय इन टू डी वाय बाय डी एक्स इक्वल्स टू फोर ए ॲज इट इज ठेवा कॉन्स्टंट आहेत एक्स मायनस यचचा जर आपण डेरी टू काढला तर तो काय येणारे वन मायनस झिरो आता इथं जर आपण सपोज टू न डिव्हाइड केलं तर किंवा टू डाय डिव्हाइड करा म्हणजे टू टू काय होणार आहे ती कॅन्सल होणार आहे ती तर आते वाय इन टू डी वाय बाय डी एक्स आणि इथं जर आपण टूनं डिव्हाइड केलं तर आन्सर काय येणार आहे टू म्हणजे इथे येणार आहे टू ए वन मायनस झिरो केलं तर वनच येणार आहे टू एनं जर वनला मल्टिप्लाय केलं तर आन्सर काय येणार आहे टू एच येणार आहे डिफरेन्शिएट विथ रिस्पेक्ट टू यक्स वी गेट आता हे दोन्हींमध्ये आपल्याला काय यूज करायचं यू इन टू व्ही दोन्हींमध्ये यू टू व्ही यूज करून डेरिटिव्ह फाईंड करा इक्वल्स टू टू ए कॉन्स्टंट आहे म्हणजे ह्याचं डेरिटिव्ह काय येणार आहे झिरो येणार आहे म्हणजेच आपल्याला हे इक्वेशन भेटणार आहे ओके काही नाही समजलं तर विचारा नंतर एक्सरसाइज सिक्स पॉईंट थ्रीचा व्हिडिओ सेंड करते